आणि आता एक मोठी बातमी आहे. घाटकोपर दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश बिंडेला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. आरोपी भावेश बिंडेला अटक झालेली आहे. मुंबई पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे. घाटकोपर दुर्घटनेमध्ये होर्डिंग पडून 16 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांच्या तपासाला यश आलेलं आहे. आरोपी भावेश बिंडेला मुंबई पोलिसांच्या पथकानं अटक केलेली आहे. घाटकोपर दुर्घटना प्रकरणानंतर सगळीकडेच खळबळ उडाली होती. या दुर्घटनेमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला होता. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत. सचिन, या भावेश बिंडेला कुठे अटक झाली? नक्कीच, ज्या भावेश बिंडेचा मुंबई पोलीस गेल्या 3 दिवसांपासून शोध घेत होते त्याला अखेर उदयपूरवरून अटक करण्यात आलेली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केलेली आहे. सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल होता. घाटकोपराचे 16 जणांचा होर्डिंग पडून मृत्यू झाला होता. ते होर्डिंग यात भावेश बिंडेच्या इगो मीडियाचे होते आणि जेव्हापासून ही दुर्घटना घडली होती तेव्हापासून भावेश बिंडे फरार झाला होता. तो सतत लोकेशन त्याचं चेंज करत होता. सुरुवातीला तो खंडाळा, लोणावळा आणि पुण्याला त्याचं लोकेशन सापडलं होतं. मात्र त्यानंतर त्याचं लोकेशन पोलिसांना सापडत नव्हतं. अखेर मुंबई पोलिसांनी अनेक टीम यासाठी बनवल्या होत्या आणि अखेर उदयपूरवरून त्याचा पोलिसांनी छडा लावलेला आहे. उदयपूरून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. आता त्याला तातडीने मुंबईत आणलं जाईल आणि उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल. सचिन, आता या भावेश भिंडेने पोलिसांना गुंगारा दिला होता, मात्र अखेर त्याला 3 दिवसानंतर अटक झाली आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. 16 जणांच्या मृत्यूला हा भावेश बिंडे जबाबदार आहे. उदयपूरवरून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला अटक केलेली आहे. भावेश बिंडे गेल्या 3 दिवसांपासून आपलं नाव बदलून, ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला पकडलंच आहे. उदयपूरमध्ये त्याला अटक केलेली आहे. घाटकोपरमध्ये जी होर्डिंगची दुर्घटना झाली, होर्डिंग पडून पेट्रोल पंपाच्या इथलं 16 जणांचा दबून मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या भिंडे विरोधात दाखल आहे.